नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला विचारला होता जो तलाठी भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारला गेलेला होता परमित आणि चारू दोनशे मीटर दूर असलेल्या दोन ठिकाणाहून एकमेकांकडे चालायला सुरुवात केली साठ मीटर चालल्यानंतर चारू डावीकडे वळते आणि वीस मीटर जाते मग उजवीकडे वळते आणि आणखीन चाळीस मीटर जाते मग ती पुन्हा उजवीकडे वळते आणि तिने चालायला सुरुवात केली होती त्या मार्गावर परत येते जर परिमित आणि चारू एकाच गतीने चालत असतील तर आता त्या दोघींमधील अंतर काय आहे असं विचारलेलं आहे तर सगळ्यात पहिले आपण दिलेलं आहे अंतर ते लिहून घेऊ की ते दोनशे मीटरचं अंतर आहे त्यापैकी दोनशे मीटर कट करतो मी दोनशे मीटर अंतर वरती लिहितो दोनशे मीटरचं अंतर आहे त्यापैकी साठ एकमेकांकडे चालू करायला येते परमित आणि चारू कुठेही लिहून घ्या काही फरक पडत नाही कोणी कुठल्याही साईडला चालू द्या त्यानंतर चारू दोघी एकमेकींकडे चालायला सुरुवात करते चारू साठ किलोमी साठ मीटर चालल्यानंतर चारू डावीकडे वळते आता हिला साठ मीटर न्या त्यानंतर हिला डावीकडे वळवायचं आहे तर डावीकडे वळल्यानंतर ही अशी डावीकडे जाईल जा खालच्या साईडला साठ मीटर आणि त्यानंतर ती वीस मीटर जाते डावीकडे वळून वीस मीटर जाते मग ती पुन्हा उजवीकडे वळते उजवीकडे वळाली म्हणजे ही स्ट्रेट गेली ती आणखी चाळीस मीटर जाते चाळीस मीटर गेली मग ती पुन्हा उजवीकडे वळते परत उजवीकडे वळल्यानंतर ही इथे वळेल राईट साईडला आणि तिने चालायला सुरुवात केली होती त्या मार्गावर परत येते म्हणजे ही परत वीस मीटर चालली असणार आहे कारण की हे वीस मीटर आहे तर हे अंतर इथून परत वीस मीटर जाणार आहे तर एकंदरीत ती नवीन त्याच मार्गावरती आलेली आहे तर चारू टोटल अंतर किती कापले आहे हे साठ मीटर आणि प्लस हे चाळीस मीटर हे चाळीस मीटर अंतर कापलेलं असणार आहे म्हणजे चारू इथे आता शंभर मीटर अंतर क्रॉस करून आलेली असणार आहे तर त्याच वेळेस परिमित किती अंतर चालणार आहे कारण की दोघांची स्पीड एकच आहे जर चारू पहिले साठ मीटर जाते नंतर वीस मीटर जाते म्हणजे टोटल ऐंशी प्लस ऐंशी प्लस चाळीस एकशे वीस एकशे वीस प्लस वीस म्हणजे एकशे एक 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 चाळीस मीटर तर ह्यावेळेस परिमित एकशे चाळीस किलोमीटर जात असेल म्हणजे इथे एक कुठेतरी एकशे चाळीस किलोमीटरला सॉरी एकशे चाळीस मीटरला परिमित असेल तर तुम्ही जर चार्ट नीट बघितला तर परिमित एकशे ला पोहोचली आहे तर चारू शंभर मीटर अंतरावरती आहे कारण की ह्या दोघांमधील अंतर सेम आहे दोनशे मीटर आहे तर ही शंभर बरोबर मिड पॉईंट येईल म्हणजेच हिने नंतर चाळीस मीटर एक्स्ट्रा अंतर चाललेलं असणार आहे तर ह्या साईडला साठच मीटर उरलेलं आहे तर हिने तब्बल शंभर किलोमीटर चाललेलं आहे तर दोघांमधील अंतर एकशे चाळीस वजा शंभर एकशे चाळीस वजा शंभर जर केलं तर ह्या दोघांमधील अंतर चाळीस मीटर येईल ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन थोडेसे सफल झालेले आहेत ऑप्शन क्रमांक सी चाळीस मीटर याचं चा उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद